विचार मंथनमध्ये प्रत्येकाचं स्वागत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाला हवी असणारी सगळ्यात प्रिय जी गोष्ट असेल ती म्हणजे शांती. डोक्याला शांती, हृदयाला शांती, विचारांमध्ये शांती, निर्णयामध्ये शांती असणं ही आशीर्वादाची बाब आहे. पाठ टाकल्या टाकल्या झोप लागणं, चिंता न लागणं खरंच ही आशीर्वादाची गोष्ट आहे किंवा आशीर्वादाचं दर्शक आहे. विपरीत परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगांमध्ये, प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीमध्येही स्थिर चित्तवृत्ती असणे व शांतीने हसतमुखाने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणे हे एक आशीर्वादाचं दर्शक आहे. जर आम्ही धावपळ करून, कावड कष्ट घेऊन, व्यवसाय करून, अनेक संघर्ष करून आम्हाला जर शांती प्राप्त होत नसेल, आमच्या प्रयासाने, आमच्या कयासाने जर आम्हाला तिचा अनुभव घडत नसेल, तर आम्हाला थोडेसे आमचे मार्ग, आमचे विचार, आमच्या इच्छा, आमच्या भावना तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र बायबल यातील यशयाचा ग्रंथ अध्याय 57 आणि वचन 21 सांगतं, दुर्जनांस शांती नाही असे देव म्हणतो. दुर्जना शांती नाही असे माझा देव म्हणतो. आणि आम्ही प्रयत्न करूनही जर आम्हाला शांती मिळत नाही, तर आम्हाला थोडंसं आमच्या जीवनशैलीवर, आमच्या विचार भावनेंवर, आमच्या कृतीवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, तपासून पाहणं गरजेचं आहे कुठे काही चुकत तर नाही ना. कारण जर कुठे काही चुकत असेल तर शांती आमच्या ठाई वस्ती करणार नाही. जसं अंधार आणि प्रकाश एकत्र राहत नाही, तसंच जिथे स्वर्गीच्या देवाचा अनुग्रह नाही तिथे त्याच्या अनुग्रहाची अनुपस्थिती आहे, अशांती आहे, शांती किंवा समाधान नाही. म्हणून या थोडंसं अवलोकन करूया आणि त्या स्वर्गीच्या देवाला म्हणूया, आमची क्षमा कर आणि आपलं नामस्तव आमचे मार्ग सुधारण्यासाठी आम्हाला सहाय्य. स्वर्गीच्या पवित्र आणि जिवंत देवा, आम्ही मनुष्य चुकणारे प्राणी, आम्हावर अनुग्रह कर अशासाठी की आम्ही सदाचाराने वागावं आणि शांतीने राहावं. आमच्यातल्या सर्व अवगुण चुका जाणून बुजून धिटायनं करणाऱ्या चुका यांची तू क्षमा करून आम्हाला तुझ्या कवेत घे आणि सर्वमार्गानं जाण्यासाठी आम्हाला सहाय्य हो. येशूच्या नावात आमेन.